नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यातून बनावट एटीएम कार्ड तयार करून एटीएम मशीन मधून चोरट्यांनी कळवण तालुक्यातल्या ओतूर इथल्या शेतकऱ्याच्या खात्यातून 91,000 रुपये चोरी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हा सदर शेतकरी पूर्णतः आर्थिकरित्या हतबल झालाय. मुलीच्या शिक्षणासाठी या बापानं खात्यात पैसे ठेवले होते, मात्र चोरट्यांनी त्याच्यावर अस्टल्ला मारला. आपले एटीएम कार्ड स्वतःच्या घरी असताना बनावट कार्डद्वारे तुमच्या खात्यातील रक्कम कोणी केंद्रातून काढून घेतली तर काहीसा असाच प्रकार कळवण तालुक्यातील शेतकरी बापू पोपट पगार यांना अनुभवावा लागला. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बँक खात्यावरील व्यवहार करण्यासाठी सर्वाधिक वेळा एटीएम कार्डचा वापर होत असतो आणि चोरटे त्याकडेच लक्ष देऊन असतात. आता बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांची रक्कम लंपास करण्याचा हा वेगळाच प्रकार पुढे येतोय. या पद्धतीनं खात्यातील जवळपास 91,000 रुपयांची रक्कम लंपास झाल्यामुळे बापू पगार हे हतबल झालेत. पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ओतूर गावचे यदि बापू पोपट पगार यांचं स्टेट बँकेमध्ये अकाउंट आहे. कळवणच्या दिनांक 2 तारखेला त्यांच्या मोबाईलवर मेसेज आले की त्यांच्या अकाउंट्समधून 91,000 रुपये ATM मधून काढण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्यांच्या मुलाने चौकशी केली बँकेमध्ये जाऊन आणि मेलवर मेसेज बघितले त्याने, तर ते पैसे पनवेलमधून एका ATM मधून काढण्यात आल्याचं समजलं. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमच्या सायबर क्राईमची तांत्रिक मदत आम्ही घेत आहोत आणि बँकेशी पत्रव्यवहार करून गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू आहे. बँकचे हे कारण आगल्याच दिवशी बँकचा डेटा लीक होण्याची खबर येते आणि त्या दिवशी रात्री आमचे रात्रोरात पैसे पण जातात. बँक जर सर्वसामान्य लोकांनी ठेवलेल्या ठेवी जर सुरक्षित ठेवत नसेल तर बँकने आपले व्यवहार बंद करून सांगून द्यावे की तुम्ही आमच्याकडे पैसेच ठेवू नका. कोणत्या बँकेत पैसे होते? भारतीय स्टेट बँक, SBI. ही घटना 31 तारखेला 11:30 झाली. नंतर मग 12:30 परत झाली. किती पैसे खात्यामधून गेले तुमचे? 91,000. आणि ATM कार्ड कुठं होतं तेव्हा? ATM कार्ड घरीच होते. मग तुम्ही त्या संदर्भात बँकला तक्रार केली होती का? बँकेला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मग जे तक्रार पोलीस स्टेशननी मग बँकेमध्ये दिली.